पणजी कांपाल्यार परेड ग्राउंडार कोयराक परत परत उजो लागता म्हणून थळावे बेजारल्यात. धुवरान लोकांक नाका शेवट जाता. मात पणजी महापालिकेक कांयच पडिल्लें ना म्हणून लोक बोवाळ मारतात. ह्या फुडें कोयर उडोवपाक दिवचें ना म्हणून लोकांनी निर्णय घेतला. फाटले 8 दिसांसावन कोयराक उजो लागता. मात महापौर वा आयुक्तान ताचें इन्स्पेक्शन केल्लें ना. 100% deliberately this fire has been set by people either from the CCP or associated with the CCP, because this is not the first time, this is the fourth time there's been a fire at this yard. And the funny part is that this fire has been going on for 7 days and not one person from the CCP, not a person for the representatives, not the MLA, not the councillors from the adjoining areas which are being affected have shown their face here. We are going to put a full stop to this. We are requesting right now the CCP to meet with the mayor and the commissioner and the MLA of Panjim. First step is to put out this fire, and second step, we the residents are going to decide our own future course of action, but we will not allow dumping of this any longer over here. दुसरे वटेन परत परत उजो लागपाची घडणूक अडावपाक प्रतिबंधात्मक उपाय घेवपाची गरज फायर सर्विसीसच्या संचालकान उक्तायल्या. फर्स्ट इज बॅरिकेडिंग दॅट प्लेस वेअर द गार्बेज इज बिंग डम. सेकंड प्रॉपर सिक्युरिटी नीड टू बी देअर 24/7 अँड दे शूड एन्श्युअर दॅट नोबडी एंटर्स दॅट एरिया. आय थिंक पीपल आर एंटरिंग टू लॉट ऑफ अदर ॲक्टिव्हिटीज देअर. So that could be one preventive measures, and JCP should be deployed every maybe 15 days so that garbage can be properly segregated. प्रुडंटान महापौर आणि आयुक्ताक संपर्क करपाचो यत्न केलो, मात तांचे कडेन संपर्क जावंक ना. प्रुडंटा खातीर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीष कुंगळेकार. गोंयात डिफेन्स एक्स्पो आणि एरो शो करपाक सरकाराक कोट्यांनी रुपया खर्च करून साधन सुविधा उभारची पडटली. रस्तो रुंद करचो पडटलो. एरो शो खातीर रनवे बांदचो पडटलो. ही साधन सुविधा तात्पुरती आसची ना. ताका लागून हो डिफेन्स एक्स्पो तात्पुरतो आसतलो म्हूण सांगून सरकार लोकांक फटयता, असो आरोप जेन नेक्स्टान केला. कन्स्ट्रक्शन कोण परमनंट करिना. डिफेन्साचे इक्विपमेंट कितें आसता हे पळोवपाची संधी गोंयकारांक मेळटली. मोठे मोठे कंपनी जगात प्रसिद्ध असलेले कंपनी आपले सामान हाडून थंय दवरतली, डिस्प्ले करतली. एक आमदार सांगता की ती एकदा थंय डिफेन्स एक्सपो केले की जमीन डिफेन्साची जातली. आयज म्हाका केरी कोंबलीदास म्हजे कडेन आयली आनी म्हाका आनंद आलो. तांच्यांनी आपली 4.5 लाख स्क्वेअर मिटर जमीन डिफेन्सा बरोबर एग्रीमेंट करून एक परमनंट एग्जिबिशन ग्रावंड तयार करा प्रगती मैदान सारको. हाजो रिक्वेस्ट घेवन ते आयले म्हजे कडेन. Airport will require many more infrastructures. You need to have specialist vehicles, firefighting vehicles. So definitely there has to be a improvement in the size of the widening of the roads. There has to be permanent infrastructure to maintain. Whereas clearly there is a misleading statement that it is only temporary. In the filing it is clearly noted that they want the land as a permanent venue for Defence Expo and Aero India Show. If it is going to be a permanent this thing, it will definitely affect the entire area to a great extent. Ata jar to aero show atta thoy zalyar jo runway astalo to kida dismantle karpacho runway astalo. There should be a fixed income for the GIDC. Third, by no this the land in case the show cannot be shifted elsewhere in the future. Ekda zamin dili ki aero show and defense expo ani khoy goya bahar shift karung jayna mun parat to condition galta. Mining band zalya pran sarkaran mining ache nimbu nashilan cher bhar dilo. Mat shetkaran konech pokh na ase adlo amdar Sadananda Moli kulelo. Sakhle krushi melavacha uktavan swala velar to uletalo. शेतकऱ्यांनी फक्त भात पीक लावप ना, अरविली शेती करपाक जाय असे आवाहन साखळीच्या आमदारांनी केले. मायनिंग डिपेंडंटच असा त्यांच्या संदर्भात शासनाची वेगवेगळी धोरणं असा पॉलिसी असा आणि त्यांना जे आर्थिक सहाय्य जाय पडटा ते त्यांच्याकडे मेळटा. पण म्हाका एक खेद जाता की आमचे जे कृषी खाते असा त्या कृषी खात्यान ह्या संदर्भात काय वेगळो विचार केलो ना. ज्या टायमार खाण विषयाचेर जेव्हा कोर्टान मॅटर चलताले सुप्रीम कोर्टान त्यांना आमची जी शेतकऱ्याची भूमिका असा ह्या ही भूमिका कोणी मानली ना. आणि आम्ही फक्त भात शेतीकडे न राहता
आमी आता फ्लोरिकल्चराकडे वचपाक जाय, आमी डेरी फार्मिंगाकडे वचपाक जाय, आमी हॉर्टिकल्चराकडे वचपाक जाय, आमी पिगरी फार्मिंगाकडे वचपाक जाय, अशा सगळ्या विषयाकडे आमी वळचे पडटले. पारंपारिक फक्त भात शेती रोवन जावचे ना, आमी भात शेती कडल्यान खंय तरी वेगळेकडे डायव्हर्ट जावचे पडटले, ज्या शेतीतल्यान आमकां मोठ्या प्रमाणात जे आसा हे पैसे मिळूंक शकतले. शुक्रारा राती सुमार एकाक वास्को देना बँकेत उजो लागलो. बँकेतल्या कॉम्प्युटर सर्वरात शॉर्ट सर्किट जाल्ल्यान उजो लागलो म्हणून कळटा. उज्यात सुमार 80,000 लायटीच्या सामानाचे लुकसाण झालं. फायर ब्रिगेडीन वेळार पावन उजो आटापा हाडलो. वास्को पुलिसांनी फायर ॲक्सिडेंट म्हणून केस रजिस्टर केल्या. इतले मजगतीं पाटणे बांदोड्यात तण घेऊन वचपी टेम्पोक उजो लागलो. टेम्पोचो लासून गोबर झालो. आमकां बरोबर 1:10 कॉल येयलें. कॉटर वचून पळयता जाल्यार लायटीचे करमणूक सगळें चालू आसले आनी बँक पयलीं बंद आसली. फाटल्या आमी विंडोचो आमी ग्लास फोडलो. ग्लास फोडून आमी फायर पयली लायटीचे आमी समज कनेक्शन स्टॉप करपाक लागले. स्टॉप जातूय फायर फायटींग आमी स्टार्ट केले आमी. आनी फुडें आमी थंय वयता जाल्यार आमकां ते चावी बी कांय मेळनाली. सेक्युरिटी गार्ड बी थंय आसलो. मागीर आमी ताबडतोब पुलिसांच्या फुड्यान रावून आमी तेंच्या वचून आमी शियर्स घेतलो. शियर्स कट आमी लोक आमी कट केले. भितून सबन वचून होसरी आमी घेवन फायर फायटींग कंप्लीट स्टॉप केले. आमी दोशेवन स्टॉप केले आनी फायर अंडर कंट्रोल हाडलो. पण आमी एप्रोक्सिमेट 70,000 लॉस जावं शकता कारण पाटणे बांदोड्यात तण घेऊन वचपी टेम्पोक अकस्मात चालीर उजो लागलो. उपरांत काय वेळान उजो वाडत गेलो आनी उज्यात टेम्पो लासून काबार झाली. टेम्पोतल्या तणांक लागून उज्यात आनीक मोठो पेट घेतलो. उज्यात कोणाक काय जावंक ना. उपरांत फायर ब्रिगेडीन उजो पालयलो. स्टुडंटा खातीर दिशान परब आनी विवेक प्रभू. घेऊया एक विराम.